मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मुंबई लेनवर भरधाव वेगात जाणाऱ्या दुधाच्या टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पुढील कारवर उलटला. त्यानंतर काही अंतर फरफटत पुढे कंटेनरला जाऊन धडकला. या अपघातात दूध टँकर चालकाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले आहेत. दूध टँकर हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून भरधाव वेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि टँकर कारवर उलटला आणि त्याच अवस्थेत फरफटत जाऊन पुढे जाणाऱ्या कंटेनरला धडकला. त्यामुळे कंटेनर देखील जागेच उलटला. या अपघातात दूध टँकर चालकाचा टँकर खाली येऊन जागीच मृत्यू झाला. कारमधील संकेत अतुल अग्रवाल आणि प्रतीक अतुल अग्रवाल हे बचावले तर कंटेनर चालक रितेश चांगदेव जगदाळे किरकोळ जखमी झाला.